ए टी बी गुरुजी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये शिक्षकांची पदे बघणार आहोत जी काही रिक्त पदे आहेत त्याविषयी मित्रांनो जिल्हा न्यायरिक्त जागा समोर आलेल्या आहेत सो महत्त्वपूर्ण माहिती आहे तसेच शिक्षक संदर्भात पण मी तुम्हाला माहिती देतो त्यामुळे कंटिन्यू हा व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करा हे बघा मित्रांनो राज्यातील स्थिती बंदी उठून पाच वर्षे लोटली तरी होईना कार्यवाही शिक्षकांच्या अठरा हजार जागा रिक्त हे बघा पुणे येथील ही बातमी आहे मित्रांनो मराठी आणि उर्दू सरकारी शाळांमधील प्राथमिक शिक्षकांची भरती तब्बल बारा वर्षापासून झालीच नाही आधी भरतीवर असलेली बंदी तर ही बंदी उठल्यानंतर संच मान्यताच निश्चित न झाल्याने अद्याप ही भरती प्रक्रिया सुरू होऊ शकलेली नाही यामुळे आज घडीला मराठी व उर्दू या दोन्ही माध्यमांच्या शाळांमधील मिळून शिक्षकांच्या अठरा हजार एकोणपन्नास जागा अद्याप रिक्तच आहेत मित्रांनो एकूण रिक्त जागांमध्ये मराठी शाळांमधील सोळा हजार सातशे अठ्ठेचाळीस जागा आहेत यामध्ये पुणे जिल्ह्यातील पावणे दोनशेहून अधिक रिक्त जागांचा समावेश आहे हे पहा न्याय रिक्त जागा मराठी व उर्दूसह तर तुम्ही बघू शकता नगर अकोला अमरावती एक मिनटं हां अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली संपूर्ण जिल्हे दिलेले आहेत आणि त्यानुसार मित्रांनो रिक्त जागा तुम्ही इथे कॉलममध्ये इथे बघू शकता मित्रांनो या स्तंभामध्ये तुम्ही बघू शकता सर्वाधिक जागा तुम्ही बघू शकता इथे सर्वाधिक जागा मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता पालघर इथे बघा किती आहेत एक हजार नऊशे त्र्याहत्तर जागा आहेत ओके त्या यवतमाळ येथे पण जास्त जागा आहेत एक हजार तीनशे पंच्याहत्तर ठीक आहे सो मित्रांनो बघा जागा तर खूप आहेत परंतु शिक्षक भरती राबवायला पाहिजे एवढीच मागणी आहे आणि ते काम शासन करत आहे सो मित्रांनो अनेक माहिती समोर येत आहे आणि शिक्षक भरतीकडे पावले उचलणे खूप गरजेचे आहे ताबडतोब शासनाने याबद्दल निर्णय घ्यायला पाहिजे जवळपास पन्नास हजार पदांची शिक्षक भरती करायला पाहिजे एवढीच माझी आणि सर्व विद्यार्थी मित्रांची मागणी आहे हे पहा बेमुदत धरणे आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन पंचावन्न हजार पदांची भरती या मागणीसाठी मित्रांनो हे आंदोलन आहे मंगळवार दिनांक वीस जून दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरापासून ओके तर पहा लहानू सदगीर अध्यक्ष युवा ध्येय सो मित्रांनो आता विद्यार्थी काय करणार आंदोलनशिवाय त्यांना पर्याय नाही ना कारण जवळपास फक्त घोषणा झालेल्या आहेत अजूनपर्यंत शिक्षकपद भरती झालेलं नाही त्यामुळे विद्यार्थी ते खूप डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत संपूर्ण टी आय टी परीक्षा झाल्यानंतर शिक्षक भरती करून अशी देखील घोषणा झाली होती अद्याप काहीच मित्रांनो याबद्दल आपल्याला ऑफिशियल अपडेट तर सोळाच काहीच नवीन मित्रांनो अपडेट आप आपल्याला आप दिली जात नाही आहे शिक्षक भरती संदर्भात त्यामुळे विद्यार्थी आंदोलन पुकारणार आहेत सो मित्रांनो ही अपडेट ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये तुम्ही, कमेंट्स तुम्ही सांगू शकता तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन अपडेट देतो धन्यवाद